आणि या क्षणाची मोठी बातमी आपण पाहणार आहोत. दौंड तालुक्यामधील वरवंड मधील भर चौकात कॉलेजच्या आवारामध्ये विद्यार्थ्यांच्या गटामध्ये फिल्मी स्टाईल तुंबळ हाणामारीची घटना घडलेली आहे. या प्रकरणी न्यूज 18 लोकमतनं बातमी प्रसारित केल्यानंतर पहाटे यवत पोलीस ठाण्यामध्ये हुल्लडबाजी करणाऱ्या 16 जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आलेले असून पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी अत्यंत गांभीर्यानं हा प्रकार तातडीनं पोलिसांनी यामध्ये हस्तक्षेप करत गुन्हा नोंदवल्याचं पाहायला मिळत आहे. न्यूज 18 लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट आपल्याला पाहायला मिळतोय. अखेर हुल्लडबाजी करणाऱ्या त्या विद्यार्थ्यांवरती कारवाई करण्यात आलेली आहे. आमचे प्रतिनिधी सुमित सोनवणे याला अधिक माहिती देत आहेत. सुमित, दौंडमध्ये घडला प्रकार हा न्यूज 18 लोकमतनं दाखवल्यानंतर तातडीनं कारवाई करण्यात आलेली आहे, काय करण्यात आलेलं आहे? साधारण हा जो व्हिडिओ होता तो 23 डिसेंबर मध्ये हे सगळी घटना घडली होती. हे मारामारी झाली होती दोन गटामध्ये. त्यानंतर इतके दिवस होऊन देखील काहीच याच्यामध्ये पोलिसांनी कुठलाही हस्तक्षेप केला नाही. आणि न्यूज 18 लोकमतने जेव्हा ही बातमी काल दाखवली आणि बातमीनंतर अप्पर अधीक्षक आणि पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी याची गांभीर्याने दखल घेऊन त्यांच्या जे काही हुल्लडबाजी करत होते त्या 16 जणांविरोधात आता यवत पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. हा गुन्हा पहाटे दाखल करण्यात आलेला आहे. आणि अशा प्रकारे महाविद्यालयाचे जे विद्यार्थी गोंधळ घालत होते, हुल्लडबाजी करत होते, त्यांना आता चांगला साप बसणार आहे. आणि न्यूज 18 लोकमतने या सगळ्याचा पाठपुरावा केल्यानंतर त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. नक्कीच, धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. आणि त्यानंतर या क्षणाची राजकीय क्षेत्रातली मोठी बातमी. मनसेची शिवतीर्थ इथं बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. काही दिवसात मनसेचे घेभरारी अभियान देखील सुरू होत आहे आणि या अभियानाबाबत चर्चा करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. आज 11 वाजता ही बैठक घेतली जाईल. मनसे अध्यक्ष राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना या बैठकीदरम्यान मार्गदर्शन करतील. तर आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेची घेभरारी ही मोहीम सुरू होती आहे. राज्यभरातील मनसेचे प्रमुख पदाधिकारी हे मुंबईतल्या घेभरारी मोहिमेत सहभागी होणार आहेत आणि विभागनिहाय मनसेची घेभरारी मोहीम राबवली जाणार आहे. विशाल पाटील आपले प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देत आहेत. विशाल, बैठकीचं आयोजन मनसेच्या पदाधिकाऱ्यांचं करण्यात आलेलं आणि कारण अर्थातच घेभरारी हे देखील असणार आहे, काय या बैठकीमध्ये ठरत आहे? विशाल, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 11 वाजता मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक शिवतीर्थ या ठिकाणी बोलवलेली आहे. ही बैठक घेभरारी मोहिमे बाबतीत असणार आहे. या घेभरारी मोहीम नेमकी कशी असेल या बाबतीत मार्गदर्शन मनसे अध्यक्ष राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना देणार आहेत. त्याचसोबत काही जबाबदारी सुद्धा जी आहे ती या घेभरारी मोहिमेची पदाधिकाऱ्यांवरती देणार आहेत. महानगरपालिकांच्या दृष्टीनं ही मोहीम राबवली जाणार आहे आणि संपूर्ण राज्यभरात ही मोहीम राबवली जाणार आहे. खर तर या मोहिमेच्या माध्यमातून नेते जे आहेत हे कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत, जनतेशी संवाद साधणार आहेत. त्यामुळे नेमकी घेभरारी मोहीम कशा पद्धतीनं राबवली जावी, काय त्याची रूपरेषा असली पाहिजेत याच्या बाबतीत मार्गदर्शन जे आहेत ते म्हणजे. धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी विशाल. त्यानंतर विधिमंडळाच्या पायऱ्यांवरती यावेळेला विरोधक चांगलेच आक्रमक झाल्याची सर्वात मोठी बातमी येते. हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस आणि शेवटच्या दिवशी देखील पुन्हा एकदा विरोधक हे चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. राज्यपाल गो बॅकच्या घोषणा यावेळेला विरोधकांमार्फत केल्या जात आहेत. काळ्या फिती त्यांच्या हातामध्ये असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि विरोधकांनी पायऱ्यांवरती आंदोलन करत घोषणाबाजी केलेली आहे. थेट ऐकूयात. उदय तिमांडे आपले प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती आपल्याला देत आहेत. उदय, विरोधकांचं पायऱ्यांवरती या क्षणाला आंदोलन सुरू आहे, काळ्या फिती हातात दिसत आहेत, त्याचबरोबर राज्यपाल गो बॅकच्या घोषणा केल्या जाताना दिसत आहेत. विरोधी पक्षनेते अजित पवार आणि सोबतीला नाना पटोले यावेळेला आपल्याला याच एका फ्रेममध्ये पाहायला मिळतात. काय नेमक्या आजच्या आंदोलकांच्या मागण्या? खरं तर आज हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे आणि या शेवटच्या दिवसाला जे आहे ते विरोधकांनी पहिल्या दिवशी जी मागणी धरली होती की राज्यपाल ज्या पद्धतीनं महापुरुषांचा अपमान करतात त्यामुळे त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे ही मागणी जी आहे ती विरोधी पक्षानं अगदी पहिल्या दिवशीपासून धरली होती. मात्र त्याला मधातल्या काळात सरकारकडून काही प्रतिसाद मिळाला नाही. मात्र आज अखेरच्या दिवशी जे आहे ते सगळे विरोधक एकत्र झालेले आहेत आणि विधानभवनांच्या पायऱ्यावर त्यांनी दोन प्रतिकात्मक पुतळे उभारलेले आहेत. एका पुतळ्यावर जे आहे ते महाराष्ट्र सरकारचा निषेध करणारा फलक लावलेला आहे तर दुसऱ्या पुतळ्याला जी आहे ती काळी टोपी घालून जे आहे त्याला भाजपाल असं
नाव दिलेलं आहे. विशेष म्हणजे विरोधकांच्या हातात काळ्या टोप्या आहेत, तर त्यांनी डोक्यावर परिधान न करता ज्या आहे त्या हातात धरलेल्या आहेत. ज्या पद्धतीनं त्यांचा आरोप आहे विरोधी पक्षांचा की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जे आहे ते या सरकारला चालवत आहे, त्यामुळे त्या टोपी त्यांनी हातात धरून ज्या त्या गोल फिरवला जात आहे आणि आपला निषेध व्यक्त केला जात आहे की राज्यपाल महाराष्ट्र द्रोही आहेत, त्यामुळे त्यांना हटविण्याची मागणी जी आहे ते या निषेधाच्या माध्यमातून केलं जात आहे. या सगळ्या आंदोलनामध्ये जे आहेत ते महाविकास आघाडीचे तिन्ही पक्षांचे नेते जे आहेत ते सहभागी झालेले आहेत आणि राज्यपाल हटविण्याची मागणी जी आहे ती विरोधी पक्षाकडून केली जात आहे. त्यामुळे आजच्या कामकाजामध्ये म्हणजे शेवटच्या दिवसामध्ये जे आहे ते विरोधी पक्षाकडून जी आहे ती राज्यपाल हटवण्याची मागणी जी आहे ती जोर पकडेल आणि शेवटचा दिवस जो आहे तो गोंधळाचा ठरेल अशी शक्यता आता या आंदोलनामुळे निर्माण झालेली आहे. निश्चितच आहे. म्हणजे आज पुन्हा एकदा गरम वातावरण त्या ठिकाणच्या नागपूरच्या या विरोधी पक्षांच्या आंदोलनामुळे तापताना आपल्याला त्या ठिकाणी दिसून येणार आहे. बरं, एका बाजूला विरोधकांचं सुरू असलेलं आंदोलन आपण पाहिलं, मात्र संपूर्ण या कालावधीमध्ये सत्ताधारी देखील तितकेच आक्रमक असल्याचं पाहायला मिळालं. विरोधकांच्या या उग्र रूपाला कशाप्रकारे आज प्रत्युत्तर सत्ताधारी देण्याची शक्यता? नक्कीच, खरं तर अधिवेशनाचा शेवटचा दिवस असल्यामुळे हे अधिवेशन ज्या पद्धतीनं विदर्भात होता, गेलं 3 वर्षानंतर हे अधिवेशन विदर्भात होतं, त्यामुळे विदर्भ आणि मराठवाड्यांच्या संदर्भात काही ठोस भूमिका जी आहे ती राज्य सरकार जाहीर करेल अशी अपेक्षा आहे. कारण काल अंतिम आठवडा प्रस्तावामध्ये आपण पाहिलं होतं की दोन्ही सभागृहामध्ये विदर्भ आणि मराठवाड्याच्या मागासलेपणावर जी आहे ती चर्चा झाली होती आणि आज त्याला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उत्तर देणार आहे. त्यामुळे एका बाजूनं विरोधकांनी आक्रमक असणं हे स्वाभाविक आहे, मात्र महापुरुषांचा अपमान सारखे विषय, राज्यपालांच्या राजीनाम्यासारखे विषय असेल, तर तेच दुसऱ्या बाजूला सरकारचा जो प्रयत्न असेल तो हे अधिवेशन गुंडाळत असताना जे आहे ते विदर्भ आणि महाराष्ट्रासाठी काही विकासात्मक घोषणा करतील. मात्र आता विरोधकांची या सगळ्या बाबतीत काय भूमिका असेल हे महत्वाचं आहे. जर अशाच पद्धतीचा गोंधळ राहिला आणि वॉकआउट ची स्थिती जर निर्माण झाली तर नक्कीच या सगळ्या अधिवेशनातून मग विदर्भाच्या वाट्याला काय मिळाला हा प्रश्न निर्माण होईल. त्यामुळे विरोधक सुरुवातीला राज्यपालांच्या राजीनाम्याची मागणी घेऊन गोंधळ घालतील, मात्र दुपारी जे आहे ते नियमित सभागृहाचं कामकाज होईल अशी शक्यता आहे. निश्चितच आहे. विरोधकांची घोषणाबाजी नेमकं काय सांगताना आपल्याला ऐकायला मिळते, कारण राज्यपाल हटवा आणि महाराष्ट्र वाचवा अशा प्रकारचे त्या ठिकाणी हातामध्ये असलेले बॅनर्सही आपल्याला पाहायला मिळतात. उदय, नक्कीच जे आहे ते सुरुवातीच्या काळात अधिवेशन सुरू होताना जे आहे ते अधिवेशन जे आहे ते राज्यपालांची हकालपट्टी, त्यानंतर राज्यात भ्रष्टाचारांच्या मंत्रावरून झालेले आरोप या सगळ्या गोष्टींवरून तापणाऱ्याची चिन्ह होती आणि ते आपल्याला पूर्ण अधिवेशनाच्या काळात पाहायला सुद्धा मिळालं. सुरुवातीपासून जे आहे ते या सगळ्या मुद्द्यांवर जे आहे ते विरोधी पक्ष जे आहे ते आक्रमक झाला होता आणि तो आक्रमक बना आज अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी देखील कायम आहे. मात्र सरकारकडून जे आहे ते राज्यपाल हटविण्याच्या बाबतीत कुठलीही कारवाई होत असल्याचं दिसत नाही आहे, किंवा सरकार जे विरोधकांचे जे आरोप आहेत त्या सगळ्या आरोपांना जे आहे ते सामोरं जात आहे. भ्रष्टाचारांच्या मंत्र्यांवर आरोप झाले, मुख्यमंत्र्यांवर आरोप झाले, त्याला देखील सरकारनं जे आहे ते प्रत्युत्तर दिलेलं आहे. त्यामुळे आज शेवटच्या दिवशी ही मागणी करून कुठेतरी सरकारला जे आहे ते धारेवर धरण्याचा प्रयत्न विरोधकांकडून या निमित्तानं केला जातोय आणि त्याची सुरुवात देखील आज सकाळपासून झालेली आहे. राज्यपालांचा राजीनामा मागून जे आहे ते कुठेतरी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न जो आहे तो विरोधी पक्षाकडून केला जातो असं. बरोबर आहे, धन्यवाद उदय आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. तर विरोधकही आज आक्रमक आहेत आणि विरोधकांचं पायऱ्यांवरती सुरू असलेलं आपण आंदोलन यावेळेला पाहतोय. तर इतरही महत्त्वाच्या टॉपिक